नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या युट्यूब चॅनलवर हे बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण एम पी एस सीशी रिलेटेड दोन महत्त्वाच्या अपडेट्स बघणार आहोत आणि या दोनही अपडेट्स तुमच्यासाठी खूप जास्त महत्त्वाच्या आहे म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघायला पाहिजे ठीक आहे तर बघा आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर हे बघा विद्यार्थी मित्रांनो ही आजची आपली पहिली अपडेट आहे यामध्ये बघा तुम्हाला माहिती आहे की आयोगाने राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या नवीन सिलेबस हा काही दिवसाआधी घोषित केलेला आहे त्यानंतर बघा हा नवीन सिलेबस घोषित केल्यानंतर काही विद्यार्थ्यांनी आणि काही विद्यार्थी संघटनांनी या नवीन सिलेबसला विरोध करायला सुरुवात केलेली होती ठीक आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून काही संघटनांनी आणि काही विद्यार्थ्यांनी अशा प्रकारचा विरोध हा नोंदवलेला होता सोशल मीडियाच्या माध्यमातून विद्यार्थी आणि काही संघटना विरोध दर्शवत होते आणि आंदोलनाचा इशारा सुद्धा देत होते यावर बघा आयोगाने आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे आणि आयोगाने सांगितलेले आहे की परीक्षेच्या सुधारित अभ्यासक्रमाच्या संदर्भात काही संघटित अथवा असंघटित घटकांकडून आंदोलन करण्यात येत असल्याचे निदर्शनास आलेले आहे ठीक आहे अशा घटनांची गंभीर दखल घेण्यात आलेली आहे अशा बाबी आयोगावर दबाव आणण्याचा प्रयत्न समजून उचित कारवाई करण्यात येईल ठीक आहे तर बघा आयोगाने सांगितलेले आहे की आयोगावर दबाव आणण्याचा प्रयत्न जर कुणी करत असेल तर त्यांच्या विरोधात उचित कारवाई आयोगातर्फे करण्यात येईल ठीक आहे तर बघा ही आजची आपली पहिली अपडेट होती आता आपण वळूया आपल्या दुसऱ्या नंबरच्या अपडेटकडे तर बघा विद्यार्थी मित्रांनो ही आजची आपली दुसऱ्या नंबरची अपडेट आहे यामध्ये बघा तुम्हाला माहिती आहे की जेव्हापासून राज्यसेवा परीक्षेच्या पॅटर्नमध्ये आयोगाने बदल केलेला आहे तेव्हापासून विद्यार्थी प्रश्न विचारून राहिलेत की कंबाईन गट बच्या पॅटर्नमध्ये सुद्धा काही बदल होऊ शकतात काय तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याबाबत माहिती देणार आहे ठीक आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो कंबाईन गट बची जी मुख्य परीक्षा आहे या मुख्य परीक्षेच्या पॅटर्नमध्ये बदल होऊ शकतो ठीक आहे तर तो काय बदल होऊ शकतो ते बघा कंबाईन गट बची जी प्रिलिम आहे कंबाईन गट बची जी प्रिलिम होत असते ती प्रिलिमची जी परीक्षा आहे ती सर्व संवर्गांसाठी एकत्रितपणे होत असते ठीक आहे हे तुम्हाला माहिती आहे म्हणजे पी एस आय एस टी आय एस ओ जेवढेही संवर्ग आहे टोटल चार संवर्ग आहेत बघा टोटल चार संवर्गांसाठी कंबाईन ग्रुप बीची प्रिलीम ही होत असते आणि ही परीक्षा सर्व संवर्गांसाठी एकत्रितपणे होत असते परंतु बघा कंबाईन ग्रुप बीची जे मेन्स आहे जी मेन्सची परीक्षा आहे ही मेन्सची परीक्षा एकत्रितपणे होत नाही सर्व संवर्गांसाठी ही परीक्षा सेपरेटली होत असते म्हणजेच पी एस आयसाठी वेगळी होत असते मेन्स एस टी ओसाठी एस टी आयसाठी जे मेन्स आहे ती वेगळी होत असते आणि ए ओसाठी मेन्स वेगळी होत असते अशा प्रकारे प्रत्येक संवर्गासाठी जे मेन्स आहे ती वेगवेगळी होत असते परंतु बघा आता आयोग या पैटन मदे बदल करून ग्रुप बी ची आहे ती एकत्रितपणे आयोजित करू शकते ठीक आहे म्हणजेच बघा जेवढेही संवर्ग आहे म्हणजे पीएसआय टी आय आहे एसओ आहे जेवढेही संवर्ग आहे प्रत्येक संवर्गाच्या वेगवेगळ्या मेन्स न घेता एकच मेन्स घेण्यात येण्याची शक्यता आहे ठीक आहे तुम्हाला माहिती आहे की राज्यसेवा परीक्षेमध्ये सर्व संवर्गाची जी प्रिलिम आहे ते सुद्धा एकत्रितपणे होत असते आणि मेन्ससुद्धा एकत्रितपणे होत असते डी वाय एस पीची मेन्स वेगळी डेप्युटी कलेक्टरची मेन्स वेगळी तहसीलदार पदाची मेन्स वेगळी अशा प्रकारे वेगवेगळ्या मेन्स होत नाही ठीक आहे त्याचप्रमाणे आता कंबाईन ग्रुप बीची जे मेन्स आहे ही मेन्सची परीक्षा सुद्धा ही मेन्सची परीक्षासुद्धा ए एसओसाठी वेगळी पी एस आयसाठी वेगळी एस टी आयसाठी वेगळी अशा प्रकारे वेगवेगळ्या पद्धतीने मेन्सची परीक्षा न घेता एकत्रितपणे मेन्सची परीक्षा घेण्यात येऊ शकते ठीक आहे आणि अशा प्रकारचा निर्णय येत्या काही काळामध्ये म्हणजेच येत्या काही दिवसांमध्ये बघा चार पाच दिवसामध्ये सुद्धा अशा प्रकारचा निर्णय होऊ शकतो ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा म्हणून बघा जे विद्यार्थी मला म्हणत होते की कंबाईनच्या परीक्षेमध्ये जे आहे ते काही बदल होऊ शकतात काय तर अशा प्रकारचा एक मोठा बदल कंबाईनच्या परीक्षेमध्ये होऊ शकतो आणि हा जो बदल आहे हा बदल आयोगाची जे नवीन पॉलिसी आहे म्हणजेच वन स्टेट ठीक आहे इथे लिहितो बघा वन स्टेट वन एक्झॅम ही जी पॉलिसी आहे या पॉलिसीनुसार हा नवीन बदल जो आहे हा नवीन बदल कंबाईन ग्रुप बीच्या मेसच्या परीक्षेमध्ये होऊ शकतो ठीक आहे परंतु बघा हा जो बदल आयोग करणार ठीक आहे हा बदल जर आयोगाने केला येत्या काळामध्ये जर हा बदल आयोगाने केला तर हा बदलसुद्धा बघा दोन हजार तेवीसच्या परीक्षेपासूनच लागू होण्याची शक्यता आहे ठीक आहे आता जे फॉर्म तुम्ही भरलेले आहे कंबाईन ग्रुप बीचे म्हणजेच कंबाईन ग्रुप बी दोन हजार बावीस हा फॉर्म जो तुम्ही भरलेला आहे कंबाईन गट ब च्या परीक्षेसाठी तर या परीक्षेमध्ये कुठल्याही प्रकारच्या बदल होणार नाही जर अशा प्रकारच्या बदल आयोगाने केला तर बघा दोन हजार तेवीसच्या परीक्षेपासूनच अशा प्रकारच्या बदल जो आहे तो परीक्षेमध्ये तुम्हाला दिसणार आहे ठीक आहे तर बघा जे विद्यार्थी मला विचारत होते की कंबाईन गट ब च्या परीक्षेमध्ये काही बदल होऊ शकतात काय तर अशा प्रकारच्या बदल मेन्सच्या परीक्षेमध्ये होऊ शकतो संपूर्ण जे संवर्ग आहेत पी एस आय एस टी आय एस ओ या सर्वच्या सर्व संवर्गांची मेन्स जी आहे ती एकत्रितपणे घेतल्या जाऊ शकते ओके तर बघा तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील तर तुम्ही ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा आता आपण भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत अभ्यास करत राहा या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून टाका धन्यवाद